नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेले आहे पेरू या बागेमध्ये आलेलो आहे आणि या बागे पेरूची व्हरायटी आहे तैवान पिंक। तैवान पिंक ही इतर पेरूपेक्षा जास्त रेटने जातो। आजचा चालू जो रेट जास्त रेटमध्ये सुद्धा जातो आणि आजचा चालू जो रेट आहे याचा 80 रुपये। आणखीन पेरूची खरी समस्या म्हटलं तर त्याला कुजवा असा ते पेरूवर समस्या येते, त्यासाठी तुम्ही कळीची ही अवस्था किंवा अशा प्रकारची अवस्थांना तुम्ही नेटिव अशा प्रिकॉशन म्हणून घेऊ शकता। कारण की कुजवा एकदा आल्याने जात नाही किंवा आल्याने जात नाही तो येणे अगोदरच आपण तर त्यावर ट्रीटमेंट केली तर त्याला आपल्याला येणे थांबू शकते। आणि सहसा पेरूला जर सेटिंगची कधी परिस्थिती येतच नाही, सेटिंगला प्रॉब्लेम येतच नाही, जर आला तर ज्या आला तर किंवा ढगाळ वातावरणामुळे त्याची गळसुद्धा होऊ शकते, तर अशा वातावरणात तुम्ही असे 10 ते 15 पानावर तुम्ही त्याचा शेंडा मारू शकता। पेरूमध्ये फक्त दोन समस्या जास्त प्रकारे शेतकऱ्याला त्रास देतात, एक म्हणजे कुजवा आणि दुसरी म्हणजे निमेटोड हा जास्त त्रास देतो। त्यासाठी तुम्ही मायक्रोबॅक्स कंपनीचं निमेटो बॅग्स ही यूज करू शकता, कारण की ते चांगलं आहे। मायक्रोबॅक्स कंपनी हे खूप वर्ल्ड वाईड फेमस आहे, कारण की तिचे मायक्रोबॅग्स निमेटो बॅग्समध्ये स्पेशल मायसिस आहे, त्यामुळे ते निमेटोडला खाण्यास मदत करते व निमेटोड संपून जाते। त्यापेक्षा भारी म्हटलं तर फिलम प्राईमसुद्धा आहे, पण ते जमिनीतील जीवाणू हे पूर्ण नष्ट करून टाकते, त्यामुळे फिलम प्राईम आणि शेतकऱ्याला घेण्यासाठी फिलम प्राईम खूपच महाग आहे। त्यासाठी तुम्ही मायक्रोबॅग्स कंपनीचे निमेटो बॅग्स घेऊ शकता। आता पावसाळी वातावरणात म्हटलं तर तुम्ही आता या शेतकऱ्याने बघा, इथं कोथिंबीरच बी टाकलेलं आहे, कोथिंबीर पेरलेली आहे आणि घरच्या खाण्यासाठी एव काही नाही शेपू पालक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत। अशा प्रकारचा कुजवा येतो व त्यामुळे त्याचा रेट पडू शकतो। जर आपण कुजव्यासाठी जर म्हटलं तर प्रिकॉशन कळीमध्ये असतानाच त्यावर योग्य वेळी फवारणी घेणे खूप महत्त्वाचे आहे। ओके, धन्यवाद। आणि पेरूची सुपारीपेक्षा किंवा अशा स्टेजमध्ये जर आपण त्याला फूग तो अशा प्रकारची फूग लावली तर त्याची साईज क्वालिटी ही एक नंबर येते। फुगे खूप मजे होते, आपण तुम्हाला दाखवत आता फुगे बघा, त्यामुळे त्याचा सनबर्निंगचा किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला प्रादुर्भाव होत नाही, एक नंबर चमक शायनिंग फोग लावल्यामुळे येते। आणि इतरांपेक्षा जास्त 5 ते 10 रुपयाने माल जातो। त्या खूप फोग जर लावलं तर त्याला स्प्रेची कुठली गरज नाही किंवा काही सुद्धा देण्याची वरून गरज पडत नाही। तर आपण जर जास्त सेटिंग धरलं तर आपल्याला खूप साईज होत नाही, पण जेवढी साईज ज्याची कमी असेल तेवढी ह्याला जास्त रेट असतो। आणि 1 ते 1.5 किलो जर हा पेरू झाला, 1 ते 1.5 किलो जर पेरू झाला तर सहसा त्याला दर कमी येतो, त्यामुळे तुम्ही जास्त सेटिंग धरलं तर फळाची साईज कमी होईल आणि व्यापारी घेऊन जाताना तो वन टाईम चवळ घेऊन जाईल। ओके, धन्यवाद।